नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेतील तांदूळ मार्केट रेवणी गल्ली येथे जिवंत घोरपड पकडून कोणाला तरी विकण्याच्या तयारीत असलेल्या बाबा आजम शेख वय 40, रामभाऊ सुंदर केदार वय 36 हे दोघेही राहणार केज जिल्हा बेड. या दोघांना मिरज शहर पोलिसांनी जिवंत घोरपडीसह ताब्यात घेतले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिरजेतील रेवणी गल्ली येथे दोन इसम जिवंत घोरपड पोत्यामधून विकण्यासाठी आणणार असल्याची माहिती प्राणी अधिकारी पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून घोरपड विकत घेण्यासाठी पाठवले असता 5,000 रुपयाला एक घोरपड असा व्यवहार ठरला. पोत्यातून घोरपड काढल्यानंतर ॲडव्होकेट बसवेश्वर अशोक लकडे व पोलिसांनी मिळून छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले असून जिवंत घोरपडही ताब्यात ठेवली आहे. वनाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली असून घोरपडीला त्यांच्या आदिवासात सोडण्यात येणार आहे. दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. अध्यक्ष, आज आम्हाला नदापने कॉल दिला, त्याप्रमाणे आम्ही रेवणी गल्लीत गेलं आणि ते बघितलं असताना दोन आरोपी सापडले आणि त्यांच्याकडे दोन घोरपडे होते. हे घोरपडे कापले होते आणि घोरपड आता पोलीस स्टेशनला जमा केले, दोन आरोपी जमा केलेले आहेत. ह्या अगोदर पण त्यांनी भरपूर जनावरं कापलेले आहेत, एक तरस पण कापलेले आहेत त्यांनी आणि एक लांडगा पण आणले होते. ते आता निदर्शन आलेले आहे आम्हाला आणि त्यांना घेऊन आत्ता ते मिरज शहर पोलीस स्टेशनला आम्ही FIR दाखल करत आहोत.